हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक श्री जितेंद्र पाटील अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे सेना। एमआयडीसीच्या भूसंपादनाचे खोटे संमती पत्र बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, आमदार जयंत पाटील यांची मागणी। पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट या गावातील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत। या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून भूसंपादनाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांचे खोटे संमती पत्र बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील पेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट या गावातील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत। या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। हे होणार नाही आहे, हे गंभीर आहे। म्हणजे लोक शेतकरी देताना खोट्या सह्या करून संमती दिली म्हणून दाखवतात, बाकीवर चर्चा कशाला करायची? ती कुठली चर्चा आपल्याला? आणि कोण इन्स्पेक्टर घेत नाही? मी केलेली आम्ही केलेली तक्रार कोण इन्स्पेक्टर घेत नाही? व्हेरीफाय केली का? नाही। हे कोणी संमती दिली त्याचा रेकॉर्ड सगळं निलेश काढा, प्रशासन काय नाही, आम्ही ठप्प झालो आणि आम्ही षंड झालो अशी परिस्थिती आहे ना। आम्हाला वाटायला लागलं आहे काय, आम्ही जिवंत होत की नाही जिल्ह्यामध्ये। यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, सदस्य प्रभाकर पाटील, डीबी पाटील, माजी सदस्य संजय जांभळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, अरुण शिवकर, काशीनाथ म्हात्रे, निलेश म्हात्रे, सुनील कोठेकर आदीसह शेतकरी उपस्थित होते। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।